हॅलो गाईज, मी मानस मुंदडा। माझ्या आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। जसं तुम्हाला माहिती आहे की नवरात्री चालू आहे, तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर तुम्हाला माहिती आहे की परभणी जवळ एक सुप्रसिद्ध असं देवीचं मंदिर आहे, त्याला आपण इंद्रायणी माळ असं म्हणतो। तर तिथे जाणार आहोत आम्ही सर्व, इकडं मित्र आहेत ऑटो वगैरे, तर ते तुम्हाला दाखवेल पुढे। इंद्रायणी माळ हे परभणी पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे, तर आपण तिथे जाणार आहोत। ते मंदिर असं खूप असं उंच डोंगर दऱ्यावर आहे, डोंगर असे म्हणजे झाडं वगैरे आहेत, तर तिथं आपण जाणार आहोत। तर व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे। आणि मित्र ते आहेत सर्व, त्यांच्यासोबत झालेली मजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, तर तिथं जाऊ भेटूया आपण तिथे। बघू शकता इथं ही जी कमान दिसती ही वर जाण्यासाठी आहे इंद्रायणी माळावर। तर चला मग पुढे जाऊया, इथं ऑटो थांबलेला आहे आपल्यासाठी 5 मिनिटं। तर चला मग भेटूया, वरी जाऊ। बघू शकता फायनली आम्ही इकडं माळाच्या देवीला, म्हणजे इंद्रायणीच्या देवीला आलेलो आहोत पाठीमाग। तर जाऊया पुढे, मित्र थांबलेले आहेत, तर सगळं दाखवत तुम्हाला जसं आहे तसं। तर व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता ते तिकडं पाठीमाग मंदिर आहे, आणि ही आमची गँग मित्र वगैरे। तर जाऊया तिथं, दाखवत तुम्हाला इकडचा व्ह्यू खूप छान आहे तुम्हाला, झाडं वगैरे एकदम खाली, हे मंदिरचं एकदम माळावर आहे जसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओद्वारे। तर पुढे दाखवत तुम्हाला, तर बघू शकता इकडचं वातावरण। आज चौथी माळ असल्यामुळे तेवढा गर्दा दिसत नाही ना। लाईन लागलेली आहे बघू शकता। Oh my god।
पाय खूप कोळत आहेत बघू शकता इकडं खाली वातावरण बघा किती छान आहे इकडं गरम गरम खूप आहे त्यामुळे पाय खूप कोळत आहेत चला बघू शकता इकडे गर्दा खूप आहे तर बघितलं असेल तुम्ही मंदिर कसं प्रकारे होते तर इथे जत्रा होती तुम्ही बघितले असेल की जसं आलं तेवढं माझ्या चरण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तर भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये तर धन्यवाद बाय.